नमस्कार मंडळी, तुम्हाला गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. आज मी बनवणार आहे गुढी पाडवा विशेष मस्त अशी अर्ध्या तासात बनणारी थाळी. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर थाळीमधील पहिली डिश आपण आमरस बनवणार आहोत. तर यासाठी मी दोन आंबे घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आमरस बनवला की आपण हा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवू शकतो, कारण आमरस नेहमी फ्रीजमध्ये ठेवलेला थंडच खातो. तर यासाठी सगळ्यात आधी आपण आमरस बनवायचं आहे. तर मी इथे आंबे घेतलेले आहेत. तर आंब्याचा गर आतला अशा पद्धतीने सुरीने काढून घ्यायचा आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता. तर दोन्ही आंब्याचा गर मी काढून घेतलेला आहे. आता हा सगळा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये एक वाटी दूध घालायचं आहे. एक चमचा मी वेलची पावडर घातलेली आहे. आता अर्धी वाटी साखर घालायची आहे. आंबा जसा गोड असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे साखरेचा वापर करा. झाकण लावून आता बारीक आपण वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त आमरस आपला तयार झालेला आहे. आता आपण ह्या आमरस भांड्यामध्ये काढून घेऊया आणि फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊया. यानंतर आपण झटपट बनणारी भाजी बनवणार आहोत. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे, तेलसुद्धा घातलेलं आहे. एक चमचा राई आणि एक चमचा जिरं घालायचं आहे. ते गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. आता एक बारीक चिरलेला टॉमॅटो घालायचा आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. कांदा टॉमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे. कांदा टॉमॅटो चांगला शिजला की यामध्ये मसाले घालायचे आहे. अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा काश्मीरी मिरची पावडर, एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धणे पावडर घातलेली आहे. एक चमचा बेसन घातलेलं आहे. आपण यामध्ये वाटण कोणतंही घालणार नाही आहोत, यासाठी मी इथे बेसन घातलेलं आहे. तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही बेसन घालून भाजी बनवू शकतात आणि फ्लेवर खूपच छान येतो. तर या मसाल्यातच बेसन चांगलं गरम करून घेणार आहोत. यानंतर थोडं पाणी घालूया, म्हणजे हा मसाला आपला करपणार नाही. एक मिनटं हा मसाला चांगला मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे. मसाला चांगला गरम झालेला आहे, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. आता एक वाटी यामध्ये हिरवे मटार घालायचे आहेत. पाणी घालून घ्यायचं आहे आणि चांगला एक कड काढून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये मी उकडलेले बटाटे घालणार आहे. तर एक बटाटा मी घेतलेला आहे, असा तो तोडून घालायचा आहे. याचे तुकडे करायचे नाही, हातानेच असं मॅश करून घालायचं आहे. म्हणजे ग्रेव्हीसुद्धा खूप छान होते आणि खायलासुद्धा तितकंच छान लागतो. आता थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे आणि व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता. आपण यामध्ये वाटण कोणतंही घातलेलं नाही, तरीसुद्धा भाजीला टेक्स्चर खूपच छान आलेलं आहे. आता 10 मिनटं झाकण लावून ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. तर 10 मिनटं झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त आपली वाटाण्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. आपली ही भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने झटपट तुम्ही भाजी बनवू शकता. आता परत इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक चमचा जिरं आणि थोडेसे खडे मसाले घालायचे आहेत. एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा चांगला तेलावर परतवून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे. तर टॉमॅटोसुद्धा मी उभा चिरूनच घेतलेला आहे. कांदा टॉमॅटो चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा टॉमॅटो चांगला नरम झाला की एक चमचा हिरवी मिरची आणि आलं लसूणचा ठेचा मी केलेला आहे, तो घालायचा आहे. यामुळे फ्लेवर खूप छान येतो. व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाले घालूया. तर अर्धा चमचा हळद पावडर, एक चमचा धणे पावडर आणि एक चमचा मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तोसुद्धा या कांदा आणि टॉमॅटोमध्ये परतवून घ्यायचा आहे. यानंतर एक वाटी मी मोठे चणे घेतलेले आहेत. हे छोलेवाले चणे आहेत. हे मी उकडून घेतले होते. तर हे उकडलेले चणे घालायचे आहेत आणि हेसुद्धा मसाल्यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहे. यानंतर मी भात घेतलेला आहे. हा शिजवून मी भात ठेवला होता, तो भात यामध्ये घालायचा आहे. तर आपण मसाले भात बनवणार आहोत छोले घालून. आपण इथे डाळ करणार नाही आहोत, यासाठी आपण हा झटपट मसाले भात बनवणार आहोत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि चांगलं 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आहे. डाळ करायची गरज नाही, तर तुम्ही अशा पद्धतीने मसाले भात बनवू शकतात. यामध्ये तुम्ही कोणतेही कडधान्य घालू शकतात. हा मसाले भात झटपट होतो आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतो. 1 मिनटं आपण हा चांगला मीडियम गॅसवर परतवून घेणार आहोत. तर आपला झटपट असा मसाले भात तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर जरा जास्तच घाला, कारण माझ्याकडे थोडीशी होती म्हणून मी थोडीशीच घातलेली आहे. आता थंडगार आमरस बरोबर खाण्यासाठी पुऱ्या बनवायच्या आहेत. तर मी पीठ आधीच मळून ठेवलेलं होतं आणि अशा प्रकारे आपण आता छोट्या छोट्या लहान लहान पुऱ्या बनवून घेणार आहोत.
तर आधी लाटून घेऊया, नंतर आपण या तळून घ्यायच्या आहेत. पीठ आधीच मळलेलं असलं की झटपट आपल्या पुऱ्या तयार होतात. तर अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. पुऱ्या लाटेपर्यंत मी कढईसुद्धा गरम करायला ठेवलेली आहे. तेल घातलेलं आहे आणि तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण पापड फ्राय करून घेणार आहोत. तर ताटामध्ये पापड असणं खूपच गरजेचं आहे, पापडाशिवाय ताटाला शोभा नाही. तर इथे मी एक पापड तळून घेतलेलं आहे. यानंतर मस्त चटपटीत मिरच्या फ्राय करून घेऊया. तर आता आपली मिरचीसुद्धा तळून झालेली आहे. आता याच तेलामध्ये पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये गरम तेल एकदम मस्त झालेलं आहे. पुऱ्या पण पाहू शकता मस्त फुगलेल्या आहेत. पुऱ्या जरा लाटताना जाडच लाटायच्या, जास्त पातळ करायच्या नाही, नाहीतर त्या मग पापड्यासारख्या होतात. तर मस्त बघा कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीच्या पुऱ्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत. तर आपलं जेवण आता ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. ताट वाढून घेऊया. सगळ्यात आधी ताटात लोणचं वाढायचं आहे. यानंतर कांदा आणि टोमॅटो पाहिजेच पाहिजे. मिरची ठेवून घेऊया. पापड फ्राय केलेला मस्त ठेवून घेऊया. शिळ्या चपातीपासून मी वड्या बनवलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर तिथून तुम्ही चेक करू शकता. तर इथे दोन वड्या ठेवलेल्या आहेत. यानंतर गरमागरम पुऱ्या ठेवूया. तर इथे मी दोन पुऱ्या ठेवलेल्या आहेत. आता काय ठेवायचं, तर मस्त वाटाणा बटाट्याची भाजी ठेवूया. त्यानंतर मस्त थंडगार आमरस ठेवलेला आहे. आता राहिला आपला छोले मसाला राईस. तर आता हा छोले मसाला भातसुद्धा आपण यामध्ये वाढून घेऊया. तर या गुढीपाडव्याला अशा पद्धतीने ही तुम्ही थाळी नक्की बनवून बघा. थाळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.